देशामध्ये विमा घेतला जात नाही तर विकला जातो असं म्हणतात. आयुर्विमा हे जोखीम संरक्षणाकरता आहे हे न समजल्यामुळे आपले मित्रमैत्रिणी पॉलिसी घेतात तशा आपणही घेतो, किंवा पॉलिसी घ्या पॉलिसी घ्या म्हणून कितीतरी जण आपल्या मागे लागतात आणि ते भिडे खात्यात पण घेतो. संदीप आणि अनुपमा या दोघांनाही असाच अनुभव आलाय. बघूया त्यांच्या घरी जाऊन त्यांचा काय अनुभव येतो. पॅन कार्ड
विचार करतो, तू 4 दिवसानंतर फोन कर. सेविंग असते
अशा कुटुंबांसाठी तरी काही वर्षांची चालणारी एंडोमेंट पॉलिसी ही कधी कधी फायद्याची ठरू शकते. ओके, तुझं बरोबर आहे संदीप. आपण अमृताला प्रश्न विचारून पॉलिसी घेतली पाहिजे आणि जर म्हटलं नाही तर पॉलिसी नको घ्यायला. विम्याचा खरा उद्देश लक्षात घ्या आणि मगच त्याच्यात उतरा. ज्याप्रमाणे मारुतीच्या एखाद्या मूर्तीवर शेंदूर आणि तेल फासून भक्तांनी त्याच्यावर त्याचे थर चढून त्याचा मूळ चेहराच असा नाहीसा होतो, तसाच कर बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या जंजाळात विम्याचा आणि संरक्षणाचा उद्देशच नाहीसा झालाय. खरंय आशुतोष, आज आम्हाला कळलं इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स याच्यातला फरक. गुड, म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि संरक्षण आणि वेगळी गुंतवणूक योजना याच मार्गाने आम्ही जाऊ. थँक्यू. चहा घेऊया. चहा.